कधी सत्ता उलटून टाकण्यासाठी साधन म्हणून काय असेल तर राजा असायचा शस्त्र चालवायचा चालवायचं सेनापती सैन्य ही तीन माध्यम होती ज्याच्यातून सत्तांतर व्हायचं बदल व्हायचा पण गांधींनी जगाला हे दाखवून दिलं की ते चौथ अस्त्र आहे ते म्हणजे सामान्य जनता कष्टकरी उपेक्षित ही जनता हातात शस्त्र न घेता सुद्धा संपूर्ण जगावर सूर्य मावळत नाही अशा सत्तेला उघडून टाकू शकते हे सामर्थ्य गांधींमधलं हे सामर्थ्य चर्चिलनी ओळखलं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्सला जेव्हा गांधी गेले तेव्हा जॉर्ज पंचमला भेटायला जाण्याकरता युनिफॉर्म होता त्या युनिफॉर्मला नाकारून गांधी पंचान पंचावर गेले गांधी पोशाख असा होता पण गांधींनी काय सांगितलं तिथं गांधी, नी गांधी नी माफी मागितली नाही चर्चिलला राग आला त्यांनी विचारलं गांधींना ते गांधी काय म्हणाले जॉर्ज पंचमला ते माझं चुकलंय असं गांधी म्हणाले नाहीत तर गांधी म्हणाले की मी कायदा पालन करणार आहे माझे हे जे कपडे तुम्ही जे म्हणता तुमचा युनिफॉर्म मी का घातला नाही तर आमच्या देशातल्या लोकांच्या हिशाची जे सर्व कपडे तुम्ही ब्रिटनची लोक घालत असता अशा पद्धतीने त्यांनी भारताचं अर्थशास्त्र त्यांच्या समोर सांगितलं आणि म्हणून डोकीमध्ये लोकांना घालायला कपडे नाहीत आणि जोपर्यंत माझ्या भारतातल्या शेवटच्या माणसाला कपडे घालायला मिळत नाहीत त्यांनी नोआथी मध्ये दंगली रोखताना जेव्हा पाहिलं हे सगळं भारत फिरून पाहताना की लोकांना अंग झाकण्याचे कपडे नाहीत आणि लंडन मध्ये लोक थ्री पीस घालतात आणि इथून सगळा कच्चा माल तिथं नेऊन तिथून मॅनचेस्टर मधून कपडा इथं पाठवतात आणि इथली सगळी लघु उद्योग कुटीर उद्योग बंद झालेली आहेत आणि म्हणून हा चर का चलला पाहिजे आणि त्यांना हे दाखवलं तेव्हा चर्चिलच्या लक्षात आलं चर्चिल म्हणाला की हा माणूस जर माणसं अशी जागी करू लागला तर एक जनता मोठी शक्ती होईल आणि ती आपली सत्ता झुंगारून देईल आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की गांधी हा वनमॅन आर्मी आहे आणि गांधी गांधींनी हे पुढं आपण पाहतो की गांधींनी सविनय कायदेभंगाची सवय लावली आपल्या लोकांना हे सांगितलं मग ते बाबू गेनू असेल ओल्यामा असेल नागप्पा असेल ही सगळी सामान्य माणसं आहेत ही सगळी सा लाठीमार खात होती पण प्रतिकारामध्ये काही ना नाही असं सुद्धा म्हणत नव्हते पण या सगळ्या लोकांमध्ये एक आत्मबळ त्यांनी निर्माण केला आणि हे आत्मबळ शस्त्रबळापेक्षाही श्रेष्ठ आहे शस्त्रबळाने होत नाही ते आत्मबळाने हो गांधींनी दाखवून दिलेलं आहे आणि आपण पाहतो की ही माणसं नुसतं नाही नाही त्यांना गांधींनी सांगितलं आणि तेव्हा ब्रिटिश जेव्हा हे अशा पद्धतीने अत्याचार करायचे तेव्हा ही सगळी सत्याग्रही सामान्य जनता कायद्याचं पालन करत आम्हाला तुम्हाला अटक करायचं आहे का अटक करा म्हणून जेलपर्यंत जात होती जेलमध्ये जात होती जेलची सगळी कायदे पाळत होती आणि अशा पद्धतीने इथल्या लोकांची जी शक्ती आहे ती त्यांनी जगाला दाखवून दिली आणि म्हणून जे जगामध्ये गांधी हा सगळ्यात अद्भुत आश्चर्य का आहे तर गांधींनी सामान्य शक्ती जी आहे सामान्य जनांची जी शक्ती आहे जी लोकशाहीला हवी असणारी शक्ती आहे ती सुद्धा सत्तांतर करू शकते हे जगाला दाखवून दिलं आणि म्हणून आपण पाहतो की जगामधल्या नेल्सन मंडेलांची प्रेरणा गांधी आहेत जे सत्तावीस वर्ष जेलमध्ये आहेत नेल्सन मंडेलांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यातून मला गांधी असा उमगला की त्यांनी असं म्हटलं की गांधीच्या प्रेरणेमुळे मी सत्तावीस वर्ष जेलमध्ये होतो तिथला जेलर आमच्यावर एवढे अत्याचार करायचा आम्ही नुसतं त्याच्याकडं बघितलं तर भिंतीकडे पाठ करून उभायला लावून पाठीवर कोरडे ओढल्या जायचे जनावरांपेक्षाही अधिक वागणूक वाईट वागणूक मला दिल्या जायची आणि जर आम्ही काही प्रतिकार करायला बोललो तर आम्हाला गळ्या इतका खड्डा करून त्यामध्ये पुरले जायचं आणि त्या मधली जे सगळी कर्मचारी आहेत ती आमच्यावर लघवी करायची जी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला किळसवाणी वाटते असं कृत्य ती करायची त्या सगळ्या लोकांना त्या जेलरला नेल्सन मंडेलांनी त्यांचं राष्ट्राध्यक्ष झालं तेव्हाच्या समारंभामध्ये आशिया खंडातल्या सगळ्याच राष्ट्राच्या प्रमुखांना त्यांनी तिथं बोलावलं होतं भारताचे राष्ट्रपती गेले होते तेव्हा मला ते वाटतं की आर नारायणन राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी तिथं हे सांगितलं की गांधींनी हे सांगितलेलं आहे की हे जेलर असं करत होता पण द्वेष व्यक्तीचा नाही तर त्याच्या विचाराचा करायचा असतो आणि प्रेमाने आणि अहिंसेने हृदय परिवर्तन करता येते आणि ते झालं पाहिजे म्हणून गांधींनी दिलेला जो मार्ग आहे तो अवलंबून मी त्यांचा सत्कार करतो आहे असं नेल्सन मंडेला म्हटलेला ने आहे ज्याला आपण दक्षिण आफ्रिकेचा गांधी म्हणतो त्यांनी त्यांच्या तेन भाषणामध्ये दुसरी गोष्ट सांगितली होती की भारताने दक्षिण आफ्रिकेला बॅरिस्टर मोहनदास करमचंद दिला पण दक्षिण आफ्रिकेमधला वर्णभेद एवढा तीव्र होता हा गांधींच्या जीवनातला टर्निंग पॉईंट आहे की गांधींना जेव्हा फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं असताना सुद्धा ट्रेन मधून बाहेर टाकला गेला आणि त्यांचे सगळे बॅग सहित आणि त्या थंडीमध्ये त्यांनी जी अनुभव घेतला आणि तिथं गांधी सत्याग्रह केले आणि म्हणून नेल्सन मंडेला म्हणत आहेत की दक्षिण आफ्रिकेने जगाला महात्मा दिला। महात्मा दिला असा तो आता आपल्याला या महात्माचा पुन्हा पुन्हा जो जो उमगतो जो त्याचा शोध लागतो जो आपण समजून घेतो तो हा आहे की आपल्याला तो स्वामीनाथन मध्ये दिसतो स्वामीनाथनला असं वाटलं की हे सगळं आपण सोडून दिलं पाहिजे आणि आपली भूक आपल्या देशाला भूकमुक्त करण्यासाठी त्यांनी हरित क्रांतीचा जनक आपण त्यांना म्हणतो की त्यांनी अशा पद्धतीचं धान्य बीज शोधून काढले की ज्याची उंची अधिक वाढणार नाही आणि प्रचंड उत्पादन होईल आणि आपण पाहतो की ते सासष्ट या काळामध्ये भारताचं उत्पादन साठ लाख टनावरून एक पॉइंट सात म्हणजे एकशे सत्तर लाख एक कोटी सत्तर लाख टन इथपर्यंत उत्पादन आपण क्रांतिकारी उत्पादन केलेलं आहे आणि त्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो त्याची प्रेरणा ते आहे मी राजस्थानमध्ये गेलो होतो जयपूर विद्यापीठामध्ये गांधी स्टडीचा एक महिन्याचा मी ओरिएंटेशनचा कोर्स केला त्यामध्ये तिथं गांधीजीचा अभ्यास करत असतो त्यांनी सांगितलं तिथून जयपूरहून पुढं अजमेर म्हणून आहे तिथं तिथला एक संस्थानिक होता त्याने त्याची चारशे एकर जमीन राजस्थानमध्ये गांधी कधीच गेले नाही फक्त गांधीचं आंदोलन ऐकून त्यांनी ती दान दिली ती अलवर मध्ये असलेली जमीन ही बागायती जमीन आहे तुम्ही राजस्थान म्हणल्यामुळे वाळवंटी असं समजा तसं नाही आणि पुढं तो आयुष्यभर गांधीजींनी दिनचर्या जी सांगितलेली आहे त्या पद्धतीने जगत होता म्हणजे आपली चा आपणच करून पित होता आपला स्वयंपाक आपणच करून खात होता कारण गांधी आश्रमामध्ये गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला अगोदर भंग्याचं काम करावं लागायचं हे तरुणांसाठी मी सांगतो आहे कारण गांधीजींचं हे मिशन होतं गांधींनी हिंद स्वराज्यमध्ये मांडलेलं आहे की भंग्याच्या हातातला झाडू हा गीता धरणाऱ्यांच्या हातात गेला पाहिजे वेद उपनिषद सांगणाऱ्यांच्या हातात गेला पाहिजे आणि त्यांच्या हातातली गीता वेद भगवत गीता ही त्यांच्या हातात गेली पाहिजे तोपर्यंत हे चक्र पूर्ण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सर्वोदय होणार नाही आणि गांधीजींचं हे दुसरं स्वप्न आहे स्वातंत्र्य मिळवणं हे पहिलं स्वप्न आहे आणि म्हणून स्वातंत्र्याचा उत्सव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लाल किल्ल्यावर चालू असताना गांधी मध्ये आहेत त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे मी माझ्या दी पॉलिटिक्स चॅनलवर टाकल्या आपण तो पाहू शकता म्हणजे गांधी कशा पद्धतीने काम करत आहेत आणि गांधी कोणा कोणाची प्रेरणा आहे गांधीजींच्या निधनानंतर सुद्धा भारतातली आंदोलन तुम्ही पहा चुपको आंदोलन आहे सुंदरलाल बहुगुणांचं हे पर्यावरणवादी आहेत आणि अं भांडवलदार पर्यावरण नष्ट करू इच्छित आहेत तेव्हा त्या ते आदिवासी भागातल्या महिला आहेत ते सुंदरलाल बहुगुणा म्हणतात की माझी प्रेरणा गांधी आहे आणि गांधींच्या प्रेरणेतून त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला न शिकलेली आहेत पण ती जनता कशाला म्हणतात ते त्यांनी करून दाखवला सरकार झाडांची कत्तल करत होती तर त्यांनी झाडाला अशी हाताची साखळी घालून आलिंगन घातलेली आहे रात्र रात्र ते पंधरा पंधरा दिवस त्या झाडांना आलिंगन घालून आहेत झाड कटई करायची असेल तर त्या अगोदर आमची कटई करावी लागेल नंतरच तुम्हाला झाडाची कटई करता येईल हा गांधींचा इम्पॅक्ट आहे गांधींचा परिणाम आहे एवढच नाही मेधा पाटकरांचं नर्मदा बचाव आंदोलन तुम्ही ऐकलं असेल मेधा ताईंच नर्मदा खोऱ्यातलं बॅक पाहण्यासाठी मी नंदुरबारला गेलो, हो गेलो होतो आणि त्या बॅक मध्ये एक माझ्या सोबत होता नांदेड सोसायटीचे सदाशिराव पाटील होते डॉक्टर बालाजी शिर्डे आमच्या सोबत होते त्याने तिथं काम करत होते म्हणून तिथून आम्ही धडगावून गेलो होतो तिथल्या जीवनशाळा आम्ही पाहिल्या त्या मेधा पाटकरांची प्रेरणा गांधी आणि म्हणून त्यांनी आज अलीकडचं ते आंदोलन आहे सत्याग्रहाच्या मार्गाने ते आंदोलन करत आहेत आणि म्हणून मग जे गांधी आपल्याला असा अनेक व्यक्तींच्या प्रेरणेतून त्यांच्या कामातून आपल्याला गांधी शोधावा लागतो पंढरपूरचं विठोबाचं मंदिर दलितांसाठी खुलं व्हावं म्हणून साने गुरुजींनी मरणांत कुपोषण केलं त्यांची प्रेरणा सुद्धा गांधी आहे म्हणजे असं आपल्याला पाहता येईल जगामध्ये असंख्य लोक आपल्याला अशी सापडतील की गांधींच्या प्रेरणेतून ही काम करत आहेत आमच्याकडं प्रभुदेवजी गांधीगुडे म्हणून कमळी बाबा ज्याला म्हणायचे ते वीरशेव लिंगायत समाजाचे होते लिंगायत समाज संघटना उदगीर मध्ये आहे तर त्यांनी भूदान चळवळीमध्ये गांधीजींच्या प्रेरणेतून त्यांनी इथलं अनेकांचे आंतरजातीय विवाह लावून दिले आणि या भागामध्ये भूदान चळवळीला एक हजार हेक्टर जमीन त्यांनी मिळवून दिलेली आहे म्हणजे अशी कितीतरी गावोगाव आपल्याला गांधी पाहता येतात शोधता येतात आणि त्यातून आपल्या असं लक्षात येते की गांधी ही भारतातली कल्चर आहे संस्कृती आहे आणि ती इथल्या भारतातल्या खेड्यातल्या प्रत्येक माणसांमध्ये आपल्याला दिसते की ती माणसं त्या पद्धतीने वर्तन करतात म्हणजे आता जे काळ आहे आताच्या काळातल्यासारखं ते नुसतं सेल्फी काढून टाकतात असं नाही स्वच्छता मोहिमच्या स्वच्छतेसाठी एक तास म्हणून आपण अर्धा तासही स्वच्छता न करता आपल्या whatsapp वर फार भडीमार होतो आणि हा सगळा भाग जर लक्षात घेतला तर गांधींच्या काळामध्ये तुम्ही लक्षात घ्या आताचा भारत नाही आताचा भारत जो अखंड भारत आज आपल्याला दिसतो आहे तो एकोणीशे सत्तेचाळीसच्या नंतर म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नंतर निर्माण झालेला आहे इथं सगळी पाचशे पासष्ट संस्थानिक आहेत आणि असा सगळा विखंडित भारत आहे आताच्यासारखी सगळी प्रसार माध्यम नाहीत वृत्तपत्र नाहीत वाहन नाहीत अशा काळामध्ये गांधींनी पुरा भारत जोडला होता ले गांधी ज्या गावात पोहोचले नाही तिथं सुद्धा गांधीच्या प्रेरणेने लोक काम करत होती गांधींच्या प्रेरणेनेच ही सगळी माणसं स्वतःचा जीव ओवाळून टाकायला तयार होत होती आणि जगाला गांधीजीने जो सत्याग्रहाचा अस्त्र दिला आता सत्याग्रहाचा सत्याचा आग्रह धरणारी माणसं हो आपल्याला काय सापडत नाहीत त्या इतिहासामध्ये अनेक सापडतात पण ती सगळी सत्याग्रह वैयक्तिक होती मग ती सॉक्रेटिसाचा असेल येशू ख्रिस्तांचा असेल सॉक्रेटिसाला विषाचा प्याला का दिला गेला सॉक्रेटिस हा तरुणांमध्ये देवाबद्दल नास्तिकत्व भरवतो असं त्यांना वाटलं तिथल्या न्यायालयाने निकाल दिला आणि नि बहुमतांनी त्याला विषाचा प्याला दिला गेला प्लेटो असं लिहितो की सॉक्रेटिसची आम्ही व्यवस्था केली होती न्यायालयाने त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त गुन्हा कबूल करा आम्ही तुम्हाला या शिक्षेतून मुक्तता देऊ सॉक्रेटस काय म्हणाला आज्ञान दूर करणं हा गुन्हा नाही आणि मी तो जो गुन्हा केलाच नाही अज्ञान दूर करणं हा काय गुन्हा आहे का लोकांना तुम्ही विचार कसा करावा हे समजून सांगा हा काय गुन्हा आहे का आणि म्हणून त्यांनी गुन्हा न कबूल करता कायद्याची शिक्षा स्वीकारली सॉक्रेटिसला हे प्लेटो हे ते शिष्य म्हणत आहेत की दुसऱ्या राज्यात आपण निघून जाऊ छोटी छोटी नगर राज्य आहेत स्मार्टामध्ये गेलं तर जीवदान मिळालं असतं पण ते म्हणाले की नाही मी माझ्या विचारासाठी मृत्यूला आलिंगन देईन आणि त्यांनी मृत्यूला आलिंगन दिलं की देवा मला पास कर मी तुला पेढे वाटतो असं जर आपलं विधान असेल ते तर ते म्हणतात की हे अपूर्ण विधान आहे कारण परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला परीक्षा फॉर्म भरावा लागतो अभ्यास करावा लागतो आम्ही हा अभ्यास केला नाही म्हणजे गुन्हा केलाय हा गुन्हा माफ कर आणि मला पारितोषिक दे मला पास कर असं म्हणणं आहे हे अर्धविधान सॉक्रेटिस विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आणि तो म्हणायचा की असं करायला देव काय तुमचा गुलाम आहे का तो तुमचा भटीक आहे का आणि मग अशी उपासना तुम्ही तुम्ही उपासना कशी केली पाहिजे देवाची की रे बाबा तू माझ्यापेक्षा ज्ञानी आहेस आहेस तर माझ अहित तुलाच माझ्यापेक्षा अधिक कळते तर मी मागेच असलो मी हट्ट धरला तरीही तो माझा हट्ट पूर्ण करू नको कारण श्यामच्या आईमध्ये साने गुरुजी सांगतात ना आईकडे मुलगा हट्ट धरू लागला गुळ खाण्याचा चॉकलेट खाण्याचा आई तो पूर्ण करत नाही का तर तिला माहिती आहे त्याच्यामध्ये त्याचं अहित आहे तर अशी आपण प्रार्थना केली पाहिजे हे सॉक्रेटिस सांगत होत पण तिथल्या लोकांना असं वाटलं की हा देव धर्मावरचा विश्वास उडवतो आहे म्हणून त्यांनी त्याला विषयाचा प्याला दिला हा सत्याग्रहच होता येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं तेव्हा येशू ख्रिस्त प्रभूला प्रार्थना करत होता ईश्वराला की हे प्रभू ही सगळी लोक जे कृत्य करत आहेत ते अज्ञानामध्ये करत आहेत त्यांना ह्याचं भान नाही हे काय करत आहे ते यांच्या अज्ञानामधल्या ह्या कृतीला म्हणजे सुळावर चढून ते के मारत होते कल्पना करा किती वेदना होता त्याच्या तर त्यांनी सांगितलं हे काय आहे हे अज्ञानामुळे करत आहेत यांना माफ कर आणि आपण पाहतो की आता तो सर्वांच्या गळ्यातलं ताईत झालेला आहे हा सत्याग्रहच होता असे सत्याग्रह ब्रुणो आहे गॅलिलिओ आहे कोपरनिकस आहे असे कितीतरी आपल्याला सांगता कि येतील सत्याग्रह केली पण गांधींनी हे सत्याग्रहाचं वैयक्तिक सत्याग्रहातून सार्वजनिक मध्ये आणलं आणि गांधींनी सांगितलं की अहिंसेचा जो लढा आहे सत्याचा आग्रह जो आहे जेव्हा एखादा हिंस्त्र व्यक्ती त्याच्यावर अतिरेक करतो अतिप्रसंग करतो अति मारतो तेव्हा बघत असलेली जनता सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी होत होती आणि म्हणून गांधींचं आंदोलन आपण जरी टिळकांना जहाल प्रवाहाचे म्हणत असलो तरी गांधींनी केलेली जनता जागृती जर आपल्या लक्षात आली तर गांधींचं आंदोलन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वात जहाल आंदोलन आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार म्हणजे अशा पद्धतीने गांधींनी जनतेमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला स्वातंत्र्याचा ओंकार निर्माण केला स्वातंत्र्याची प्रेरणा ही गांधी आहे नुसती भारतीय आंदोलनाची नाही तर रामनर लोहि असं म्हटलेलं आहे या सुरेश बदेश्वरांच्या ग्रंथामध्ये ते आलेलं आहे की रामनर लोहि यांनी की गांधींनी जी प्रेरणा दिली गांधींनी ही जी स्वातंत्र्याची ज्योत जी पेटवली ती सर्वसामान्यांच्या हृदयातली ज्योत पेटल्यामुळे तो विश्वाच्या विरुद्ध लढायला तयार झालेला आहे आणि ही प्रेरणा ही सामान्य प्रेरणा नाही कारण आपण पाहतो की माणसाला जोपर्यंत ही आत्मबळाची प्रेरणा ना मिळत नाही त्याचा आत्मा जागरूक होत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होत नाही कारण माणूस हा राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार झाला आणि आपण पाहतो की आंदोलनामधले सगळीच लोक आपलं सर्वस्व देऊन इतक्याला लागले काल एम एस स्वामीनाथनची मी मुलाखत पाहिली अं वर तर स्वामीनाथन सांगत होते की माझी आई गांधी आले तेव्हा ह्या राष्ट्रीय आंदोलनासाठी म्हणून आपल्या अंगावर असलेले सगळे दागिने तिने दिले वडिलांनी तेच केलं आणि म्हणून मी सुद्धा माझे माझ्या हातात असलेले अंगठी आणि हे सगळं मी म्हणजे भारताला करतो मारा ना या स्वामीनाथन असो का नेल्सन मंडेला असो का ऑंगसुखी असो का चुपकोत चळवळी मतलब सुंदरलाल बहुगुणा असो ही सगळ्याच लोकांची प्रेरणा गांधी आहेत आणि म्हणून गांधींमधून आपण हे समजून घेतलं पाहिजे की गांधीमधून आपल्याला महात्मा असा या सगळ्या टप्प्यात ह्याच्यातून गांधी आपल्याला सतत नव्याने पुन्हा पुन्हा आपण शोध घेतला तर पुन्हा पुन्हा वेगळ्या अर्थाने तो कळायला लागतो वेगळ्या अर्थाने आपल्याला तो समजायला लागतो ला 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 आणि मग लक्षात येते की स्वातंत्र्याची प्रेरणा काय आहे पूर्वीचे प्रोटोकॉल का काय होते राजे राजवाडे गांधीने जेव्हा एकोणीसशे एकोणीस ला पहिल्या सभेमध्ये भाषण दिलं टिळक तेव्हा त्याचे अध्यक्ष होते आणि अं तेव्हा होत्या आणि त्या सभेमध्ये सगळे संस्थानिक आले होते गांधींनी पहिल्यांदा भाषण केलं गांधी सांगतात की त्यांच्या एवढंच ती सामान्य कृती आहे आणि पुढं जेव्हा त्यांनी तिथं भाषण केलं ते भाषण माझ्याकडं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण जे दारिद्र्याचं सा तत्व सांगतो आहोत भारतातल्या ते दारिद्र्य संपवण्यासाठी या राजा महाराजांच्या अंगावर जी भूषण आहेत ती सगळी काढली तर ते काही अंशी कमी होईल पण त्याच्यावर कोणीही बोलत नव्हतं आणि एजंटला असं वाटलं की गांधी काय बोलत आहेत आणि यामुळं ज्या संस्थानिकांच्या आश्रयाने आम्ही हा कार्यक्रम घेतो आहोत त्यांच्याच सभेमध्ये गांधी हे बोलायचे हे ते धाडस आहेत गांधी निर्भीडपणे हे सांगायला गांधींनी शिकवलं इथल्या माणसाला की नाही आम्हाला तुमची जुलमी कायदे पसंत नाहीत जे पटले नाहीत ते कायदे आम्ही बोलतो त्याला त्यांनी सविनय कायदे म्हटलं म्हटला आणि अशा पद्धतीने कायदे मोडणारा आणि जेल भरो आंदोलन करणारा माणूस संपूर्ण जगामध्ये गांधींनी जागा केला नुसतं भारतातच नाही तर भारतातलं हे जे आंदोलन आहे हे खऱ्या अर्थाने जनतेचं आंदोलन झालं आणि म्हणून जे भारतीय लोकशाही जी आपण पाहतो की म्हणजे चाळीस ते पन्नासच्या दशकामध्ये जगातली आशिया आफ्रिका खंडातली अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली पण तिथल्या लोकशाही टिकल्या नाहीत पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोलमडून पडल्या भारतात ही का टिकली तर भारतामध्ये सत्याग्रहाच्या मार्गातून सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीनीजी रुजवली होती त्यामुळं इथे एक जबाबदार नागरिक तयार झाला आणि ती कल्चर आहे आता आपण पाहतो की आरक्षणासाठी मराठा समाजाची आंदोलन झाली मागच्या काळामध्ये पण ती सुद्धा अतिशय सविनय मार्गाने झाली संवेदनशील मार्गाने त्यांनी कचरा सुद्धा केला नाही हिंसा केली नाही दंगली केल्या नाही म्हणजे हा जो काही प्रकार आहे गांधीनी सांगितला की उपोषण सत्याग्रह आंदोलन ही सगळी जी माध्यम आहेत ही सगळी लोकशाहीला पूरक असणारी आहे आणि संपूर्ण जगाला हे कळालं की जनता ही सुद्धा एक शक्ती आहे आणि ती सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती एवढी मोठी जगावर सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याला सुद्धा धक्का देऊ शकते ते साम्राज्य भारत सोडून जे स्वातंत्र्य देऊन त्यांना जावं लागलं आपण पाहतो की आणि गांधीजींचा अहिंसेचा लढा का आहे हा शिवरात्र मध्ये सांगताना कुरुंदकरांनी असं म्हटलं की अहिंसक राष्ट्राला जे हिंसेचा मार्ग वापरल्याने सगळीच थोडी बहुत झालेली सुधारणा आहे ती नष्ट होते आपण अस्त्र वापरली बॉम्ब वापरले तर त्यामुळे ही सगळी नष्ट होतात आणि अहिंसती अपुरी असलेली साधनं जर नष्ट झाली तर आपला विकास कसा काय साध्य करता येत आणि म्हणून या देशाला ज्या ब्रिटिशांनी निशस्त्र केलं होतं सगळ्यांना लढणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे शस्त्र काढून घेतली होती इथली सगळी राजे महाराजे झाली होती आणि इथला निशस्त्र लढा सत्याग्रहातून सुरू झाल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे गांधींनी ओळखलं होतं आणि म्हणून हे आंदोलन मोठ केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे खऱ्या अर्थाने जनतेचं आंदोलन झालं आणि अशी जनतेची आंदोलन लोकशाही राष्ट्राला बळकटी देत असतात आणि म्हणून विसाव्या शतकामध्ये जगातलं सगळ्यात उत्कृष्ट शासन प्रकार म्हणून आपण लोकशाहीकडे पाहतो आणि लोकशाहीला हा जो मार्ग आहे सत्याग्रहाचा अहिंसेचा शांतीचा हा पूरक आहे म्हणून गांधीजींची स्मारक जगाच्या युनोच्या एकशे सत्याऐंशी राष्ट्रांमध्ये उभी आहे त्याचं कारण हे असेल असं आसे मला वाटतं हे मला उमगलं अलीकडं उमगलं हे त्याच कारण असलं पाहिजे गांधीजींची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून काय साजरा केली जाते त्याचं कारण हे असलं पाहिजे की गांधींनी जगाला हा शांतीचा संदेश दिला आणि तो अहिंसेच्या मार्गातून दिला आणि म्हणून लोह्याने असं म्हटलं असावं की विसावा शेतकरी दोन शक्ती ज्या अनुभवल्या अनुभव आणि अहिंसा शांती यातली कुठली शक्ती जगाच्या कल्याणाची आहे ही युनो मधल्या सगळ्या राष्ट्रांच्या तज्ञांना हे कळालं असणार की ही जी शक्ती आहे गांधींनी सांगितलेली तीच खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करणार आहे आणि म्हणून गांधीजींच्या सर्वोदयामध्ये गांधींनी सांगितलं ट्रस्टीशी सांगितला जो की मार्क्सनी साम्यवाद आणायचा आहे पण त्यासाठी ते साधन सांगितलं ते साधन हिंसेच आहे मार्क्सला सुद्धा दास कॅपिटल मध्ये दारिद्र्याचं त्यांनी तत्वज्ञान सांगितलं दारिद्र्य मुक्त करायचं त्यांनी कामगारांना सांगितलं तुम्ही व्हा हरवण्यासाठी तुमच्याकडे काहीही नाही पण जिंकण्यासाठी पूर्ण विश्व पडलेलं आहे तुम्ही संपूर्ण जग जिंकू शकता अशा पद्धतीने तुम्ही संघटित आणि आपण पाहतो की देशामध्ये तशी क्रांती झाली लेनिननी ती क्रांती पुढे पण ह्या सगळ्या क्रांतीमध्ये भांडवलदारांची कबर खोदायची आहे संपवल्या गेला, गेला। आणि अशा पद्धतीने हुकूमशाह निर्माण झाला हे टाळता आलं पाहिजे आणि म्हणून गांधींनी साधन आणि साध्य ही सुचिता सांगितली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण मोगऱ्याचं बीज पेरून मोगऱ्याची अपेक्षा करायची तर मोगऱ्याचं बीज पेरलं पाहिजे धोत्र्याचे बीज पेरून मोगऱ्याची अपेक्षा करू शकत नाही गांधीने असं म्हटलं हिंद स्वराज्यमध्ये करडी पेरून आपण गव्हाची अपेक्षा करू शकत नाही हा जसा बीजामध्ये संबंध आहे तसा साध्य संबंध आहे आपण हिंसेतून जर आपण स्वातंत्र्य मिळवलं तर ते स्वातंत्र्य टिकत नसते हे गांधी सांगायचे आणि मग ते आता मला उमजते आहे की चाळीसच्या दशकात आशिया खंडातले अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली पण त्या ठिकाणी लष्करशाही का आली पाकिस्तान मध्ये लष्कर से आली मध्ये ऑंग संग सुकीला एकोणतीस वर्ष जेलमध्ये राहून लढा द्यावा लागला तो सुद्धा भारताचा भाग आहे तिथं काय हे झालं नाही तर त्या लोकांना लोकशाहीसाठी हवा असणारा नागरिक सविनय पद्धतीने कायदे मोडणारा निर्माण करता आला नाही जो गांधींनी इथल्या आंदोलनामध्ये निर्माण केला आणि म्हणून जगाला गांधींनी हे दिलेलं जे अस्त्र आहे आणि जगाला गांधींनी हे दाखवून दिला की सामान्य माणूस हा किती मोठी शक्ती आहे आणि आपण पाहतो कि अं सगळे संस्थानिकांवर जे सरदारांच पुस्तक लिहिलं होते ते आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलंय त्यामध्ये ही सगळी मांडणी आलेली आहे की सगळे संस्थानिक जे पाचशे बासष्ट संस्थानिक साठ दिवसामध्ये सरदारांनी कशा पद्धतीने विलीन करून घेतली आणि पुढचे संस्थानिक विलीन करण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीचा फॉर्म्युला वापरला गेला आणि हे विलीन करण्यासाठी जनतेची शक्ती कशी जागृत झाली हे सांगताना त्याच्यामध्ये एक उदाहरण मला सापडलं आणि गांधी उमगले मी म्हणालो किंवा हे गांधींची शक्ती आहे आसामातला एक संस्थानिक आहे तो विलीन व्हायला तयार नाही सरदारांनी त्याच्याकडे तीन पर्याय दिलेले आहेत निजामाला दिल्यासारखे अं की संरक्षण दळणवळण आणि परराष्ट्र धोरण हे तीनच विषय केंद्राकडे असतील बाकी बाबतीत तुम्ही स्वतंत्र असाल तरी सुद्धा तो सामील व्हायला तयार नाही जनतेने त्याला घेराव घातलेला आहे सरदारांनी त्याला नऊ वाजेपर्यंत टाइम दिला होता तरी त्यांचं सरदार कलकत्त्यापर्यंत गेले. त्यांनी त्याचा दूत पाठवला हो की लोकांनी आम्हाला घेराव घातलाय हो आणि आम त्याच्यापासून आम्हाला वाचवा सरदारांनी त्याला आश्वासन दिलं तनखे देऊ तुम्हाला पगारी देऊ आणि तनखे दे। आणि तुमचा सन्मान राहील आणि त्याला भारतामध्ये त्यांची सही घेतलेली आहे आपण पाहतो की अं निजामाला सुद्धा इथल्या संस्थानिकांना सुद्धा अशा पद्धतीने तनखे त्यांनी द्यायचं कबूल केलेला आहे आणि त्यांना भारतात विलीन करून घेतलेला आहे जनता जागी झालेली आहे आणि जनतेच्या लढ्यासमोर राजाच काहीही चालत नसते राज्याच्या सैन्याचं काहीही चालत नसते आणि ही जी काही जनतेची शक्ती आहे ती संपूर्ण जगाला ज्ञात झाली जी की पूर्वीच्या इतिहासामध्ये नव्हती आणि म्हणून गांधी हा संपूर्ण जगासमोरच आदर्श असेल गांधी हा संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीने साजरा होत असेल आणि म्हणून हा उमगलेला गांधी जे पुन्हा पुन्हा महात्म्याला आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हा उमगलेला गांधी हा अपूर्ण आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा हे वाचून पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं लागेल आणि म्हणून कुरुंदकरांनी या ग्रंथाला नाव शिवरात्र दिलेले आहे कारण कुरुंदकर म्हणतात त्याच्या मल की शिवरात्र ही अशी आराधनेची रात्र आहे की त्या रात्री अं राष्ट्रीय प्रश्नांवर त्यांनी त्यामध्ये हे केलेला आहे त्याचा अर्थ मला जो उमगला तो असा आहे की अमावस्येची रात्र आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये छोटी छोटी तारे लुप्त होत असतात त्याला त्याचं अस्तित्व प्रकट करता येत नाही पण आमावश्याची रात्र अशी असते की त्या रात्री छोट्यातला छोटा तारा सुद्धा आपलं अस्तित्व दाखवत असतो आणि हा ही रात्र लोकशाहीची रात्र आहे आणि म्हणून या रात्री अशा राष्ट्रीय प्रश्नांची आपण चर्चा केली पाहिजे आणि म्हणून अं त्यांनी या ग्रंथामध्ये राष्ट्रीय प्रश्नांवरची चर्चा मांडली आणि त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी हे कसे राष्ट्रपिता आहेत जो आझाद हिंद सेनेचा जो नेता आहे तो सुद्धा गांधींचा अनुयायी कसा आहे त्याची जी घोषणा आपल्या सगळ्यांच्या मुखावर असते तू मुझे खून दो दोन तुम्ही आझादी दोन या आजाद हिंद सेनेचा नेता तो गांधींना राष्ट्रपिता ही पदवी देतो तो रंगून आकाशवाणीवर बोलताना हे सांगतो गांधीजींचा तिरंगा असलेला चरखा असलेला झेंडा घेऊन आझाद हिंद सेना निघते आणि म्हणून ते म्हणतात की गांधी ज्या सामान्य जनतेच नेतृत्व करतात तीच सामान्य जनता मिलिट्रीत असते पोलीस मध्ये असते सगळीकडे असते ती गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी गांधींना कोणाला लपवून छपून त्यांना जाऊन काही सूचना द्याव्या लागत नाही तर तिथं जाणारे सुद्धा सामान्य जनतेतलीच लोक असतात आणि म्हणून ती जनतेच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात जर हे आंदोलन झालं नसतं अजून पुढे गेलं असतं तर ब्रिटिशांच्या सैन्यातील वैमानिक सुद्धा ती विमानाला दिलेले आदेश झुंगारून ती त्यांच्यावरच बॉम्ब टाकली असती त्यांच्या विरोधात लढली असती गांधीजींचा सगळ्यात जवळचा अनुयायी असणारे सरदार पटेल हे सुद्धा कधी फारसे अहिंसावादी नव्हते पण पन निर्भीडपणे ते हा विचार मांडत होते आणि म्हणून गांधींमध्ये असलेली निर्भीडता गांधींनी सामान्यांमध्ये आणली आणि म्हणून मग आपण असं म्हणत असतो की शस्त्रबळापेक्षा आत्मबळ आत्मबळ श्रेष्ठ आहे आणि हे आत्मबळ सामान्यांमधलं आत्मबळ गांधींनी निर्माण केलं आणि म्हणून आज गांधीजींची जयंती संपूर्ण जगात साजरी होते मला वाटते की गांधी आपल्याला जस जसं आपण पुन्हा पुन्हा ऐकत जाऊ पुन्हा पुन्हा वाचत जाऊ तसे उमगत जातील गांधीजींचे हे सगळे पैलू आपल्याला समजून घेता येतील ते समजून घेता यावेत एका शास्त्रज्ञापासून ते दक्षिण आफ्रिकेच्या नेल्सन मंडला पर्यंत अंश पर्यंत या सगळ्यांना गांधी प्रेरणास्थान वाटतो आहे युनोला त्यांचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून साजरा करावा वाटतो आहे आणि म्हणून आजच्या तरुणांनी गांधी समजून घेतला पाहिजे मी राजुरे सरांचा आणि बिचेवार सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असा हाडामासाचा माणूस पृथ्वीतलावर अवतरला होता यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही असं आईन्स्टाईनला वाटलं जो फिजिक्स शास्त्रज्ञ आहे तसंच आपल्या एस स्वामीनाथनची केलं त्या एम एस स्वामीनाथनची प्रेरणा सुद्धा गांधी आहेत तर विचार करा गांधी ही काय शक्ती असेल गांधी हे काय रसायन असेल की ज्यांनी आयुष्यामध्ये अं आपल्या मुलाला गांधींचं तेही आहे हरवलेला हिरा हिराला लावता माझ्याकडे अलीकडं करा आहे गांधींनी त्याला आपल्या आश्रमामध्ये आश्रम हे ते कुटुंब आणायचे आणि आश्रमामध्ये एका दुसऱ्या मुलीने अधिक मार्क घेतले होते म्हणून त्यांनी तिची निवड केली बाहेर देशात शिक्षणाला पाठवण्यासाठी हिरालालला पाठवलं नाही हिरालाल नाराज झाला हिरालाल एका मुस्लिम मुलीवर प्रेम करत होता तेव्हाही गांधींनी त्याला नाकारलं लग्न करायला पण गांधी म्हणतात की मी माझ्यामध्ये दुरुस्ती केली नंतर गांधी पुढच्या गांधीचं आयुष्य आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की गांधींनी आंतरजातीय विवाहाशिवाय गांधी विवाहाला केले नाही हा गांधी बदल आहे आणि म्हणून गांधी असा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला समजून घ्यावा लागतो या व्यासपीठावर सरांनी काल मला बोलून ही संधी उपलब्ध करून दिली आणि आपण आपला अमूल्य वेळ माझ्यासाठी दिला मला वाटते साधारणतः एक पन्नास मिनिट चाळीस मिनिट मी बोललो असेल आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ हा माझा संवाद ऐकण्यासाठी खर्च केला कारण वेळ कोणासाठीही अधिक जास्तीचा नसतो पण आपण तो वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र